मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कोरडी त्वचा, ज्याला आपण ड्राय स्किन म्हणतो, ही समस्या खास करून हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणून येते. यामुळे आपला चेहरा हा विद्रूप दिसतो, ओठ फाटतात, चेहऱ्यावर रॅशेस पडतात, स्किन पूर्णपणे ड्राय होते, व्यवस्थित दिसत नाही आणि आपला जो ग्लो आहे, व्हाइटनिंग आहे, ती पूर्णपणे जाते आणि यामुळे आपल्या सौंदर्यावर याचा विपरीत परिणाम हा झालेला दिसतो. तर अशा प्रकारची कोरडी त्वचा चा जर प्रॉब्लेम आपल्याला होत असेल तर त्यावर अतिशय चांगला आणि रामबाण उपाय मी तुम्हाला देणार आहे. या कोरडी त्वचासाठी आपण मॉइश्चरायझिंग क्रीम लावतो, काही वेळासाठी आपल्याला स्किन चांगली दिसते आणि नंतर पुनश्च काही तासाच्या नंतर स्किन ड्राय पडते. परंतु परमानंट उपाय त्यावर असणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे स्किनला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तसेच स्किनकरता जे आवश्यक पोषक मूल्य आहेत तेसुद्धा स्किनला मिळतील आणि आपलं सौंदर्यसुद्धा अबाधित राहील. असे दोन उपाय मी आपल्या सर्वांना देणार आहे. मित्रांनो, तुमची कोरडी त्वचा तर ठीक होईलच, त्याचबरोबर पिंपल्स, त्यानंतर वांग, काळे डाग, त्यानंतर मुरूम यासारख्या जर चेहऱ्यावर तुमच्या समस्या असतील तर त्यासुद्धा जातील आणि एकदम हँडसम आपण दिसाल. तर बघूया याबद्दलचा उपाय. जनरली आपण इथे दोन उपाय बघणार आहोत आणि हे आपल्याला उपाय अल्टरनेट करायचे आहेत. एक म्हणजे ऑइलचा वापर इथे आपण करणार आहोत, यामध्ये ऑलिव ऑइल, त्यानंतर तिळाचं तेल आणि बदाम तेल या तीन तिळाचा वापर करणार आहोत. तसंच मॉइश्चरायझिंग क्रीम आणि व्हिटॅमिन ई टॅबलेटचा आपण इथे वापर करणार आहोत, जी स्किनला चेहऱ्याला लावतात ती व्हिटॅमिन ई. तर आता प्रथम आपण या ऑइलच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. रोज रात्री झोपण्याअगोदर आपण स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे फेश वॉशने. साबणाने न धुता आपण फेशवॉशचा वापर करा. फेशवॉशने स्वच्छ चेहरा धुवून घ्या आणि आपल्या चेहऱ्याला, हातापायाला जर आपल्याला हे तेल लावायचं असेल तर त्या प्रमाणामध्ये सारख्या प्रमाणात हे तिन्ही तेल एकत्र घ्या. म्हणजेच आपल्याला जर चेहऱ्याला लावायचं असेल तर त्या प्रमाणात थोडं ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये तिळाचं तेल आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये बदामचं तेल घ्यायचं आहे. हे तिन्ही तेल एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला जिथे ड्राय स्किनचा प्रॉब्लेम वाटत आहे, चेहरा असेल, हात असेल, पाय असेल किंवा शरीराच्या इतर भागावर तुम्हाला लावायचं असेल, तिथे आपण हे लावू शकता आणि रात्रभरही असंच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे आपण चेहऱ्याला लावले असेल तर चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि रेग्युलर आपण दिवसा जी क्रीम लावत आहोत ती आपण लावू शकता. एक रात्री हे करायचं आहे, दुसऱ्या दिवशी आपण हे उपाय करायचा आहे. जे मॉइश्चरायझिंग क्रीम आपल्याकडे असेल, कोणत्याही कंपनीचं असू द्यात, मॉइश्चरायझिंग क्रीम असलं पाहिजे. ते मॉइश्चरायझिंग क्रीम आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी चेहऱ्यासाठी असते ती अर्धी कॅप्सूल आपण या मॉइश्चरायझिंग क्रीममध्ये मिक्स करायची आहे आणि ते आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे आणि दुसऱ्या दिवशी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे दोन्ही उपाय रात्री करायचे आहेत झोपताना, झोपण्याच्या अगोदर आणि रात्रभर असंच ठेवायचं आहे. अल्टरनेट हे आपण पूर्ण विंटर सीझनपर्यंत करायचं आहे. यामुळे आपल्याला कोरड्या त्वचेची समस्या ही कधीही उद्भवणार नाही. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईच्या वापरामुळे मेलॅझमा, वांग, त्याचबरोबर पुरळ, काळी डाग हे सुद्धा निघून जातील. हिवाळाभर आपण असं करायचं आहे. हिवाळा संपल्याच्या नंतर तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. त्याचबरोबर अल्टरनेट मॉइश्चरायझिंग क्रीम आपण रात्रीची काढून टाकायची आहे. हिवाळ्या संपल्याच्या नंतर फक्त व्हिटॅमिन ईची टॅबलेट आपण दिवसा 3 दिवसातून एकदा चेहऱ्याला रात्री लावायची आहे. अशा प्रकारे जर तुम्ही वर्षभर उपाय केला तर तुमचा स्किनचा ग्लो हा कायम राहील, चेहऱ्यावर कधीही तुम्हाला सुरकुत्या दिसणार नाहीत आणि आपलं जे सौंदर्य आहे ते अबाधित राहील. यावर आपल्याला मनामध्ये काही शंका असतील, आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. हा उपाय आपण नक्की करून बघा. तुमचा चेहरा, तुमचे ओठ आणि तुमचं एकूणच पूर्ण शरीर
शरीरावरची सर्व स्किन याला चांगल्या प्रकारचा ग्लो आलेला आपल्याला दिसेल. ज्या काही डेड स्किन आहेत त्या निघून जातील आणि स्किनमध्ये ग्लो राहील, स्किन मॉइश्चराइज राहील, हे मी तुम्हाला खात्रीनं मित्रांनो सांगतो आहे. धन्यवाद.